पडलिहाळे ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. 66वा महापरिनिर्वाण दिन संपन्न. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन पडलिहाळ माळ भागावरती कॅन्डल मार्च रॅलीद्वारे डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी पडलिहाळ माळ भागावरील प्रमुख रस्त्यावरून मेणबत्ती प्रज्वलित करून रॅली काढण्यात आली. यानंतर उपस्थित सर्व महिला व नागरिकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती लावून अभिवादन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राध्यापक एस के कांबळे व अमित मुरलीधर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रामपंचायत सदस्य माधुरी कांबळे यांनी फोटोला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यानंतर राहुल कांबळे व संजय कांबळे यांनी बौद्ध वंदना सांगितली. कबड्डी स्पर्धेमध्ये इंटरनॅशनल लेवलपर्यंत मजल मारलेल्या रोहित बाळासाहेब कांबळे याचा श्रीफळ व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. या प्रसंगी प्राध्यापक प्रशांत कांबळे व प्राध्यापक एस के कांबळे यांनी मनोगत व्यक्त करून बाबासाहेबांच्या कार्याची गौतम बुद्ध व बाबासाहेबांना अपेक्षित असणाऱ्या समाजाबद्दल मार्गदर्शन केले. जर तुम्हाला घटना जर वाचवली, जर घटनेने तुमचं रक्षण जर केलं नाही, तर 26,000 वर्षापूर्वीचा बुद्ध तुम्हाला वाचवायला येईल. आणि त्यांनी आनंदानं आपल्या सेवकांना सांगितलं की मी बुद्ध धर्माची जी दीक्षा दिलेली आहे की माझ्यानंतर बुद्ध हा माझ्या समाजाला तारेल. आज जर तुम्ही बघितला नागपूरला सगळे लोक बुद्धिस्ट आहेत, तिथं महार मांग कोण नाही, सगळ्या लोकांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. प्रत्येक घरात प्राध्यापक आहे. जी लोक महार म्हणून राहिलेत त्यांच्या समाजा अवस्था बघा. महिला मंडळाचा हप्ता भरायचं, पोरं व्यसने झालेली. जी बुद्ध झालेले लोक आहेत त्यांच्या अवस्था बघा. का बाबासाहेबांनी बुद्धीला लग्न लावायला नाही? आज बुद्धी दिला म्हणजे आपण काय करतो, तर बुद्ध धर्मात लग्न लावायचं, बुद्ध धर्मात बारसं वगैरे करायचं. ह्यासाठी बाबासाहेबांनी बुद्ध धर्म दिला नाही. बाबासाहेबांनी बुद्ध धर्म का दिला, तर त्यांच्या लक्षात आलं की ज्यावेळी इंग्रज भारतात आले बाबासाहेब का शिकू शकले, तर इंग्रजांनी शिक्षणाचा अधिकार दिला, महात्मा फुलेंना शिक्षणाचा अधिकार दिला. म्हणजे बाहेरचे लोक आपल्याला मदत करायला तयार आहेत, खरं आपलीच लोक आपल्याला मदत करायला तयार नाही. संरक्षणाची गरज आहे, प्रोटेक्शनची गरज आहे. जर यांना कोणी बाहेरच्यांनी जर जाच केला, यांच्यावरती अन्याय जर केला, तर यांना न्याय मिळणार नाही. पोलीस स्टेशन त्यांचं, कोर्ट कचेऱ्या सगळ्या त्यांच्या. आपल्या समाजाला न्याय मिळून देणारं कोणीच नाही. त्यामुळे घटनेत त्यांनी तरतुदी केल्या. आणि घटना कधी लागू केली, तर 1950 घटना बाबासाहेबांनी लागू केली. तरी देखील बाबासाहेबांच्या मनात विचार होते, काळजी होती. त्यांना एवढंच माहीत होतं मी घटना लिहिलेल्या आहे, माझ्या समाजासाठी मी या तरतुदी केलेल्या आहेत. तर ज्यांच्या हातात ही घटना जात आहे ती मात्र आपल्या समाजाचे लोक नाहीत, आणि हे आपल्या समाजावरती अन्याय केल्याशिवाय राहणार नाही. मग बाबासाहेबांना परत अशी एक गोष्ट पाहिजे होती की माझ्या मृत्यूनंतर, माझ्या ह्या घटनेनंतर देखील माझ्या समाजाला संरक्षण देणारं कोणीतरी पाहिजे. त्यांनी खूप विचार केला. मग नेमकं करायचं काय, आपल्या समाजाला कुठल्या आधारावरती जाऊन देऊन आपण सोडून जायचं, हे त्यांना समजत नव्हतं. आणि शेवटी त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या लक्षात काय आलं, तर 26 जानेवारी 1950 घटना अंमलात आली. आणि 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांच्या आयुष्यातली शेवटची घटना, महत्त्वाची घटना म्हणजे बुद्ध धर्माची दीक्षा आहे. जर तुम्ही बघितलं तर 1950 राज्यघटना दिली आणि 1956 परत बुद्ध धर्म आपल्या समाजाला दिला. यावेळी या कार्यक्रमास दगडू कांबळे, निवास कांबळे, सचिन कांबळे, पोपटलाल कांबळे, विनोद कांबळे, रोहन कांबळे, राहुल कांबळे, अतुल शितोळे, धीरज जिरगे, ओंकार कांबळे, हेमंत मदाळे, भिकाजी कांबळे, प्रमिल कांबळे, अक्षय कांबळे, रवींद्र कांबळे, प्रदीप कांबळे, विशाल कांबळे, रोहित कांबळे, आदित्य कांबळे, दीपक कांबळे, गणेश कांबळे यांच्यासह ज्येष्ठ नागरिक महिला उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय कांबळे यांनी मानले.